पौर्णिमाने विचारलं आहे अस्वस्थ दशकाची डायरी पुस्तक वाचत होते तेव्हा मला प्रश्न पडला की एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी साली तुम्ही पंजाब चंडीगड इथेच होतात आणि एकोणीसशे शहाऐंशी साली तुम्हाला आय एस ही पोस्ट मिळाली तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी मध्ये कसा अभ्यास केलात का तुमची आधीच तयारी झाली होती असं तिने विचारलेला प्रश्न आहे आता यामध्ये एक छोट्याशा पण महत्वाच्या चुकीची मी दुरुस्ती करणारे शब्दरचनेची की आय एस ती म्हणते तुम्हाला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आय एस ही पोस्ट मिळाली हां तर आय एस ही पोस्ट नसते आय एस सी सर्व्हिस असते सेवा पोस्ट नसते पोस्ट आय ए एस झाल्यावर दोन वर्ष प्रशिक्षण होतं आणि त्यानंतर समजा मला नेमलं असिस्टंट कलेक्टर फलटण त्याला म्हणतात पोस्ट की आता मी असिस्टंट कलेक्टर फलटण मग ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू चीफ सेक्रेटरी मग रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सीईओ मग अमरावती जिल्हा परिषदेचा सीईओ मग पुण्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर असं जे पुढे चालू राहील त्याला पोस्ट म्हणतात आय ए एस ही सेवा आहे सर्विस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस योग्य शब्द आहेत की मला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आय एस ही पोस्ट मिळाली नाही एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आय ए एससाठी माझी निवड झाली पण पौर्णिमाला अस्वस्थ दशकाची डायरी वाचताना बरोबर लक्षात आलं आहे की सर आहेत ह्याच्यामध्ये की सगळा काळ एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीसुद्धा सर आहेत पंजाब काश्मीर आसाम ईशान्य भारत हां आणि शहाऐंशीमध्ये आहेस तो अभ्यास कधी केला असा एक तिला योग्य प्रश्न पडला आहे की अभ्यास कधी केला आणि विचार करते तो बरोबर करते कारण ती म्हणते की का तुमची तयारी आधीच झाली होती तर मला जेव्हा जेव्हा मुलं मुली विचारतात की तुमची आय एसची तयारी तुम्ही कशी केली अशा वेळी कायम मी त्या सर्वांना सांगतो की माझ्या नादाला लागू नका हां कारण मी आय एससाठी म्हणून अभ्यास जन्मात केला नाही जन्मात केला नाही अपवाद म्हणता येईल फार तर की परीक्षा देत होतो एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्या प्रिलीमचा रिझल्ट आला मला आजपर्यंत तारीख लक्षात आहे सोळा ऑगस्ट आणि मेन्स होती ऑक्टोबर एंडला म्हणजे अडीच महिने होते आताशी अडीच महिने होते आताशी ओके तेवढे अडीच महिने मात्र मी बाकी सगळं बाजूला ठेवून दिवस रात्र म्हणजे सोळा तास फक्त यू पी एस सीचा अभ्यास केला आहे यू पी एस सी करता अभ्यास केला आहे पण तेवढा अडीच महिने सोडला तर मी जन्मात कधी यू पी एस सी करता म्हणून अभ्यास केला नाही किंवा यू पी एस सी तयारीच्या बाबतीत असेल तर दोन पर्याय आहेत तुमच्यासमोर की माझ्या नादाला तरी लागू नका किंवा लागायचं असलं तर फुल लागा मग थोडं थोडकं नाही पण फुल माझ्या नादाला लागण्याचा अर्थ आहे की व्हायचा असेल तर मग एकदम टॉप्स मार्क मिळवूनच आय ए एसच झाला पाहिजेत आय ए एस म्हणजे देशातले टॉपर आणि तेवढ्यावर तुमचं काम संपत नाही प्रशासनामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आउटस्टँडिंग असे स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी झाले पाहिजेत पण अस्वस्थ दर्शकाची डायरी वाचताना जे पौर्णिमाला लक्षात आलं आहे की सर तर सारखे प्रवास करतायत ती इथं लिहिताना लिहिते की का पंजाब आणि चंदीगडलाच होतात तुमच्या आणि बाकीच्यांच्या जरा सगळा तपशील लक्षात आहे का मला कल्पना नाही आहे की मी नुसता पंजाब चंदीगडला होतो असं नाही आहे काश्मीर आसाम मणिपूर नागालँडसुद्धा बरं ते सगळं करत असताना इकडे बेस पुणे पण युवकांची संघटना बांधतो आहे आणि इकडं कात्रज घाटाच्या पलीकडे शिवापूर जे ठिकाण आहे ते मध्यवर्ती धरून भोवतीच्या अनेक गावांच्यामध्ये ग्रामीण विकासाच्या योजना करतो आहे अस्वस्थ दर्शकाची डायरीत मांडलं आहे मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे हे मी नेहमी म्हणत आलो आहे की मी आय एस होण्यापूर्वी डोक्यावर पाट्या वाहिलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये रस्ते बांधायला ॲक्च्युअल खडी फोडलेली आहे आणि डोक्यावर अशा पाट्या घेऊन रस्त्यावर जाऊन त्या ओतून मग नंतर त्याच्यावरनं रोड रोलर फिरवायचा या सगळ्या कामांसकट केलेलं आहे किंवा आपली गावाकडच्या आया बहिणी चूल फुंकायच्या त्या काळात हल्ली थोडी मागे पडलं बहुधा गॅस आता मिळतो पण चूल तर त्या चुलीवरचा धूर त्यांच्या छातीत जाऊन आरोग्यावर विपरीत परिणाम होतात याला उपाय आहे ज्याचं नाव आहे निर्धूर चूल स्मोकलेस चुल्हा एक चुलीची विशिष्ट रचना आहे शास्त्रीय ती केली तर त्यातनं येणारा धूर असा एका पाईपमधनं बाहेर आणि हवेतच जातो तो त्या चुलीवर काम करणारी जी आपलीच आई बहीण आहे तिला त्रास नाही होत पण तिचं एक शास्त्र आहे ते मी शिकलेलो आहे आय एस व्हायच्या आधी आणि त्यानुसार गावागावात जाऊन आणि घराघरात बसून आया बहिणींना सांगितलं शिकवलं आणि करून दाखवल्यात की ह्या स्मोकलेस चुला किंवा गोबर गॅस प्लांट असतात तर गोबर गॅस प्लांट म्हणजे गावाकडे जे गाईगुरं असतील त्यांचं सर्व शेण असं एका गोलाकार ठिकाणी साठवलं जातं त्याच्यावर अशी एक लोखंडी कॅप त्याला पाईप येतात कारण त्यातनं गॅस तयार होतो तो इंधनाचा गॅस आहे शून्य प्रदूषण करणारा गॅस आहे आणि आरोग्याला पॉझिटिव्ह आहे त्याचा ग्रामीण स्त्रीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम नाही तर मी आय एस होण्यापूर्वी शिकलो आहे आणि कसे बांधायचे गोबर गॅस प्लांट्स आणि गावागावांच्यामध्ये जाऊन बांधलेत किंवा आय एस झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या अधिकारपदावर काम करताना ठिकठिकाणी मी साक्षरता चळवळ हाती घेतली आणि मला आनंद आहे की यशस्वी करून दाखवली इतकी यशस्वी करून दाखवली की देशाच्या पातळीला तो रोल मॉडेल मानलं गेलं की अमुक जिल्ह्यात अविनाश धर्माधिकारींनी या या पदावर असताना जशी साक्षरता चळवळ करून दाखवली तो मॉडेल तो पॅटर्न देशभर करा पण ते सगळं मुळचं आलं स्वतः आहे होण्यापूर्वी कार्यकर्ता म्हणून केलेलं काम तर हातात कंदील घेऊन मुसळधार पावसांच्या रात्री खेडेगावांमधल्या मारुतीच्या मंदिरात बसून आम्ही साक्षरतेचे वर्ग चालवलेले आहेत प्रौढ निरक्षरांसाठी हे सगळं त्याच काळात करत होतो हे सगळं त्याच काळात हां एवढ्यावर नाही संपलं मी शिकवायला पण सुरुवात केली होती म्हणजे मी शिक्षक होतो शाळेमध्ये आणि त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हित वर्ष म्हणजे माझी डिग्री पूर्ण झाली होती पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं शिवाय मी पी एच डी पण करत होतो आणि ते संपत आलं होतं इतकं सगळं तेव्हा नुसतंच पंजाब आणि चंडीगड नाही इतकं सगळं मी एकावेळी करत होतो थो थोडक्यात काय यू पी एस सीचा अभ्यास सोडून सगळं करत होतो त्यामुळे पर्णी मला बरोबर प्रश्न पडला आहे की एवढं सगळं असेल तर तुम्ही कधी केला यू पी एस सी करावा लागतो प्रचंड अभ्यास आहे तर तुम्ही कधी केला याचं माझं उत्तर आहे मी आत्ता सांगितले तसे एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रिलिमचा रिझल्ट आल्यानंतरचे अडीच महिने सोडले तर मी यू पी एस सीसाठी म्हणून जन्मात अभ्यास केलेला नाही असा पूर्ण फोकस केला तो अडीच महिनेच केला तुम्हाला ऐकूनसुद्धा गंमत वाटेल याची मला खात्री आहे मी त्यावेळेला ही जी ज्ञानप्रबोधिनी संस्था आहे तिच्या युवक विभागाचा मी प्रमुख होतो आणि मी उन्हाळी सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी या काळामध्ये एखादा विषय अभ्यासाला घेऊन ठरायचं की या विषयावरचं अभ्यास शिबिर घेऊयात तर देशासमोरचे प्रश्न आणि त्यातल्या कुठलं तरी एक क्षेत्र निवडायचं आणि यावेळच्या सुट्टीमध्ये आपण ह्या प्रश्नावरचा अभ्यास शिबिर आणि त्या अभ्यास शिबिर कधी सिंहगडावर कधी तिकडे खेड शिवापूरला अशा वेगवेगळ्या पण दिवसरात्र तिथे फक्त त्या एका विषयाचा अभ्यास तर त्या एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही विषय घेतला होता गांधीजींचाच अभ्यास करायचा आणि ते शिबीर इकडे खेड शिवापूरला इतिहास प्रसिद्ध देशपांडे वाडा म्हणून आहे ते देशपांडे म्हणजे शिवाजी महाराजांचे सहकारी असलेले देशपांडे त्या वाड्यामध्ये शिवाजी महाराज वावरलेले आहेत असं माझ्या मते पवित्र आणि तीर्थक्षेत्र ते आणि त्या वाड्यातच श्रीराम मंदिर आहे एक तर आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीच्या मे एंड आम्ही गांधीजींच्या विचाराचा अभ्यास असं शिबिर घेतलं होतं ते रविवार दोन जून होता तो ला दुपारी संपलं माझ्याकडे त्यावेळी सायकल होती तर आम्ही पुण्याहून खेडशिवापूर त्यावेळी कात्रज घाट आणि हे बोगदे बिगदे नव्हते नवले पुल तर त्याहून नव्हतं म्हणून मी जिवंत आहे अजून <laughs> पण सगळं सायकलवरनं तर मला असा कालच्या सारखा क्षण लक्षात आहे की दोन जूनच्या दुपारी शिबिर संपलं आहे तेव्हा आता आपल्याला पुण्याकडे जायचं आहे पण तुफान मुसळधार पाऊस चालू आहे म्हणून आम्ही तिघं खास मित्र होतो विशेष आणि खूपच असतात पण त्या असे आम्ही त्या देशपांडेवाड्याच्या दारात उभे होतो आम्ही जे तिघं खास मित्र त्यांची आमची आणखी एक चॅलेंजिंग आमची पद्धत होती ओके ती म्हणजे सुट्टी जर सुट्टीचे काही दिवस मिळाले हां काहीतरी ठरवून साहस करायचं मोठं काही कम्प्लीट क्रॅकपॉट असं काहीतरी साहस पौर्णिमासहित बाकीच्यांच्या जर अस्वस्थ दशकाची डायरी लक्षात असेल तर त्यातल्या एका चॅप्टरचं चा नाव आहे भिरी भिरी भ्रमंती की मित्रांमध्ये चॅलेंज पैज लागली की खिशात पैसे नाही घ्यायचे आणि सायकलवरनं इथनं निघायचं आज ते जुना पुणे मुंबई रस्ता त्यातनं खाली पनवेल तिकडं बॉम्बे गोवा हायवेल लागायचं त्यातनं तिकडे महाडपर्यंत आणि महाडपाशी वरंध घाटाकडे रस्ता जातो जो महाराष्ट्रातला टफेस्ट घाट तो वरंध पार करून भोरमार्गे सातारा रोडला लागून पुण्यात परत हे सगळं अडीच दिवसात अडीच म्हणजे आज निघायचं मधला उद्याचा दिवस परवाच्या दुपारी बारापर्यंत पोहोचायचं चॅलेंज एक एक चॅलेंज म्हणून ते मी केलं तो तो चॅप्टर आहे तो सगळा सांगाल नाही असं काहीतरी क्रॅकपॉट हां पण जाता जाता सांगतोय की पॉझिटिव्ह बहुधा मागच्या तासाला माझी अस्वस्थता शिव्याच्या रूपाने पण मी बोललो आहे की दारू किती पितो ह्याचं चॅलेंज चा हे चाललं आहे सध्यासुद्धा आणि ते आम्ही वाढत्या वयातसुद्धा होतंच की मी खूप पेक पिऊन मला कशी चढत नाही तर ह्याच्यात चा कशा चाललं आहे चॅलेंज माझ्या तोंडून शिवी जाणार बरं का बहुधा हो आणि ते व्यसनं वाढतच चाललीत घाणेरडी निगेटिव्ह व्यसनं सिगरेट दारू तंबाखू ते आमची होती ती अशी काहीतरी क्रिएटिव्ह चॅलेंजेस किंवा सह्याद्रीचा असा नकाशा घेऊन बसायचं आणि दोन शिखरं ठरवायची की इथनं निघायचं ना इथे पो पाठीवर बॅकपॅक इथनं चालायला सुरुवात करायची इथे पोचायचं चा। अशी आम्ही चिकार केली आहेत ट्रेकिंग कचकावून केलं आहे तर रविवार दोन जून गांधी विचार अभ्यास शिबीर संपत आहे आणि आता पुण्याकडे येण्यासाठी म्हणून आम्ही त्या देशपांडे वाड्याच्या दारात उभे होत समोर मुसळधार पाऊस चालू म्हणून थांबलोत की पाऊस कमी झाल्यानंतर निघू आणि आम्ही तिघे उभे होत हां आम्हाला एक आठवडा मोकळा होता एक आठवडा कारण शाळा ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये मी शिकवायलाही सुरुवात केली होती एकोणीसशे पंच्याहत्तरपासून तो उल्लेख पुन्हा जरा एका मिनटात येणार आहे पण ती चालू व्हायची होती सोमवार दहा जूनला त्यामुळे आमच्या हाताशी एक आठवडा होता की एक त्या ही एक एका आठवड्यामध्ये काही कार्यकर्ता म्हणून जबाबदाऱ्या वेगळ्या नाहीत शाळा चालू नाही त्यामुळे तासही नाहीत तर एक आठवडा तर आम्ही तिघं उभं राहून आम्ही बोलतोय की काय करूयात या आठवड्यात काहीतरी साहस करायचं तर त्यातल्या एकाने आठवण करून दिली की अविनाश आपण यू पी एस सीचा फॉर्म भरला आहे लक्षात आहे का आणि प्रिलीम पुढच्या रविवारी आहे नऊ जून प्रिलीम तर त्यांनी आठवण करून दिल्यावर म्हटलो की अरे हो की ठीक आहे म्हणून मग तेवढा आठवडा असेल तर जरा आता प्रिलीमच्या दृष्टीने काही ब्रशप म्हणतात ब्रशप की ओके आम्ही तो आठवडा असं वेगळं साहस नाही या आठवड्याचं साहस पुढल्या रविवारी मुंबईला जाऊन प्रिलिम द्यायची केंद्र पुण्यात नव्हतं तेव्हा प्रिलीमचा अभ्यास म्हणाल तर मी किती काळ केला याचं उत्तर आहे एक आठवडा ओके केला आणि विसरलो विसरून गेलो विसरूनच गेलो की प्रिलीम देऊन आलो आहे का कामाला लागलो शाळा चालू झाली होती युवक विभाग चालू झाला होता संघटना बांधणे ग्रामीण विकास हे जे काही देशभरचे प्रवास पंच्याऐंशीमध्ये सुद्धा करत होतो चालू झाले आणि रिझल्ट सोळा ऑगस्टला आला की मी प्रिलीम क्लिअर केली आहे मग ठरवलं की ओके आता मेन्स जरा पूर्ण फोकसनी द्यायला पाहिजे त्यामुळे तेवढे अडीच महिने कचकावून अभ्यास केला मेन्स दिली आणि विसरलो पुन्हा काम चालू नुसतं नाही लग्न केलं अजून रिझल्ट आलेले नव्हते काही मी पैसे कमवायला सुरुवात पण झालेली नव्हती पण केलं लव मॅरेज आहे आमचं आणि पूर्ण त्यांच्या वडिलांनी पण करू दिलं आय एस झाल्यावर माझ्या लक्षात आलं की माझा सुमारे दोन कोटीचा तोटा झाला त्याच्यात कारण आय आय एस नवऱ्याचा भाव लग्नाच्या बाजारात त्याही वेळी दोन कोटी होता पण त्याला म्हणतात इश्कने गालिब को निकम्मा कर दिया, वरना हम हमबी आदमी थे काम के अशी ओळ आहे ती कम्प्लीट माझं बाकीचं चा काम चालू झालं पूर्णाताई पण कार्यकर्त्याच होत्या त्यांच्याशी कधीतरी स्वतंत्रपणे गप्पा मारा तर आम्ही माथेरानला असताना पूर्णात्यांच्या वडिलांचा निरोप आला की अविनाश प्रिलीम क्लिअर मेन्स क्लिअर केली बस मग शोधायला सुरुवात झाली की इंटरव्ह्यू काय असतो आणि मग सगळा तपास करून ते इंटरव्ह्यू काय काही माहितीच नाही काही मा इथं मार्गदर्शनच नव्हतं त्यामुळे इंटरव्ह्यू काय असतो हां पण माझं जा दिल्लीत येणं होतं एक कार्यकर्ता म्हणून मी अनेक आंदोलनांमध्ये पण सहभागी असायचो अत्यंत आनंदाने सांगतो की त्याच चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या वर्षातच मी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली जी शेतकरी चळवळ चालू होती त्यात पण मी कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो पण त्या सगळ्याच्या निमित्ताने दिल्लीतले अनेक वरिष्ठ ओळखीचे होते तर पंतप्रधानांचे सल्लागार ते होते डॉक्टर वसंतराव गोवारीकर आणि मी दिल्लीत गेलो तर त्यांच्या घरी राहायचो असं माझं भाग्य तर मी मेन्स क्लिअर केली माथेरानहून पुण्यात आलो आणि त्या काळचे फोन ते मोबाईल बिबाईल प्रकार नव्हते काही पण मी डॉक्टर गोवारीकरांना फोन लावला मी बाबाच म्हणायचो त्यांना आणि डायरेक्ट प्राईम मिनिस्टरच्या ॲडवायझरला मी ॲडवाईज काय विचारतोय की हे यू पी एस सीचा इंटरव्ह्यू काय असतो कसा असतो तरी ते वडिलांच्या प्रेमाने हसले म्हणले मलाही माहिती नाही पण ज्यांना माहिती आहे त्यांचं सांगतो तर ते एक वरिष्ठ आय सी एस अधिकारी एस बी कुलकर्णी म्हणून ते निवृत्तीनंतर पुण्यातच सेटल झाले होते आणि ते म्हणले मी त्यांच्याशी बोलतो तू त्यांना जाऊन भेट ती एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यात नाही आत्ताचा देते मी पण मी भेटलो द्यायचा तेव्हा जाऊन इंटरव्ह्यू दिला ती माझी तारीख चौदा मे आहे एकोणीसशे शहाऐंशी चौदा मे एकोणीसशे शहाऐंशी आणि जूनमध्ये रिझल्ट आला आय एस झालेलो होतो आणि तो, तो रिझल्ट आला त्या ही आपली ही प्रार्थना असलेली मूळची कविता ती मी स्वतःकरता लिहिलेली आहे मी यू पी एस सीसाठी म्हणून वेगळा अभ्यास जन्मात केलेला नाही पण सगळी गंमत करत असताना सांगतोय ते चा जास्ती महत्त्वाचा मुद्दा आहे की यू पी एस सीसाठी म्हणून जरी अभ्यास केलेला नसला तरी माझा अखंड अभ्यास तेव्हाही चालू होता आणि आजही चालू आहे त्याचा संबंध केवळ परीक्षेसाठी नाही मी जन्मात कधी एखाद्या डिग्रीसाठी अभ्यास केलेला नाही नोकरीसाठी अभ्यास केलेला नाही आहे अभ्यासामागची माझी एकमेव प्रेरणा ज्ञान मिळवणे नॉलेज ओके मार्क हे त्याचा बाय प्रॉडक्ट आहेत बाय प्रॉडक्ट आहेत तर माझं एच एस सी झालं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ज्ञानप्रबोधिनीतूनच त्यावेळी तिचे मूळचे संस्थापक प्रमुख नाव आहे त्यांचं डॉक्टर व्ही व्ही पेंडसे पण आम्ही प्रेमाने त्यांना आप्पा म्हणायचो ॲक्च्युली हे उल्लेख आहे ना डायरीमध्ये तर माझ्यामध्ये आप्पांनी काहीतरी पाहिलं मला म्हणले की तुम्ही शिकवायचं ते तुम्ही म्हणत असत मुलांनासुद्धा ते कार्यकर्त्यांशी बोलताना तुम्ही तर मला माझं एच एस सी झालं एकोणीसशे पंच्याहत्तर आणि मला म्हणले तुम्ही इतिहास हा विषय शिकवायचा पाचवी सहावीला मी मी तर मी माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी शिकवायला सुरुवात केली मी तेव्हा सोळा वर्षाचा होतो ठीक आहे पण आपल्याला जर इतिहास शिकवायचा तर आपली इतिहासावर मास्टरी पाहिजे कमांड पाहिजे नुसतं वरवरचं नाही की फक्त इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातला चॅप्टर वाचला आणि वर्गात जाऊन मुलांना म्हणलं पान उघडा त्या पुस्तकाच्या पानावर लिहिलं आहे तेच फळ्यावर लिहायचं मुलांना सांगायचं वहीत उतरवून घ्या घरी जाऊन घोका पेपरवर ओका दहापैकी नऊ मार्क पण विषय कळण्याच्या नाव निबोम तर नाही आहे मी माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून जबाबदारी मानतो की मुलांच्या समोर विषय शिकवायला उभं राहायचं असेल ओके तर माझा त्या विषयाचा सखोल सर्व बाजूंनी आणि कचकावून अभ्यास पाहिजे एक मी त्याचं नेहमी मला अतिशय आवडणारं उदाहरण बोलत आलो की मराठीच्या शिक्षकाला वर्गामध्ये मराठीतले एक महान कवी बा सी मरडेकर यांची एक कविता शिकवायची कुठली तरी एक कविता शिकवायचे भंगू दे काठीण्य माझे आमल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणी त माझ्या सूर तुझ्या आवडीचे अशी सुरुवात होणारी एक त्यांची फार ग्रेट कविता जी मला अतिशय आवडते आणि ग्रेट कविता आहे आणि ती कडव्या कडव्याला चढत 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 जाते भंगू दे काठिण्य माझे ते काठीण्य म्हणजे मनाचा कठीणपणा तर त्याचा अर्थ आहे गर्व अहंकार संपू दे भंगू दे काठीण्य माझे आमलं जाऊ दे मनीचे आमलं म्हणजे कडवटपणा की मनातला सगळ्या प्रकारचा कडवटपणा जाऊ देत भंगू दे काठिण्य माझे आमलं जाऊ दे मनीचे हां पुढचे शब्द माझं म्हणणे सोपे येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे की माझ्या बोलण्यामध्ये येऊ दे वाणी मी जे बोलीन येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे तो तू म्हणजे ईश्वर आहे असं करतची ती आहे छान आहे कविता तर एखाद्या शिक्षकाला वर्गात ती कविता शिकवायची आहे तर मी त्या शिक्षकाची जबाबदारी मानतो की त्याला नुसती ती कविता नाही हां त्याला अख्खे बासी मरडेकर माहिती पाहिजेत अभ्यास पाहिजे अभ्यास म्हणजे मर्ढेकरांच्या सर्व कविता नुसतं नाही मरडेकरांनी तीनच कादंबरे लिहिले तीनच लिहिले तिन्ही ग्रेट आहेत जागतिक पातळीच्या आहेत तिन्ही ग्रेट आहेत पण मग मला वर्गात मरडेकरांची एक कविता शिकवायची तर माझी मर्ढेकरांवर पकड पाहिजे पूर्ण अभ्यास नुसती कवि मला कविता शिकवायची आहे तर फार तर फार मी फक्त मरडेकरांच्या कविताच शिकेन नाही चालायचं तुझा अभ्यास पाहिजे तो मर्ढेकरांच्या कादंबऱ्यांचाही पाहिजे एवढ्यावर नाही संपलं मर्ढेकरांनी समीक्षा पण लिहिले उत्तम वर्ल्ड क्लास समीक्षा म्हणजे क्रिटिक साहित्याचं क्रिटिक एखादी कलाकृती कथा कथासंग्रह कादंबरी आणि ती वाचून तिचा आस्वाद घेणारं लेखन केलं ले की त्या कादंब त्याला समीक्षा म्हणतात तर मर्ढेकरांनी मराठीमध्ये जागतिक दर्जाची समीक्षा पण लिहिली उत्तम ग्रेट सर्व तर वर्गात जर मर्ढेकरांची एक कविता शिकवायची असेल तर मला सगळे मर्ढेकर समजलेले पाहिजेत ही मी तेव्हासुद्धा माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षीसुद्धा जबाबदारी मानतो मानायचो त्यामुळे पाचवी सहावीला इतिहास शिकवायचा असला तरी त्यानिमित्ताने मी इतिहासाचा कचकावून अभ्यास केला आहे कचकावून अभ्यास केला आहे त्यामुळे मी यू पी एस सी करता म्हणून इतिहासाचा वेगळा अभ्यास नाही केला पण शिकवायला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुरुवात केली आणि अजून सोळाच वर्षाचा होतो म्हणून आप्पांनी पण मला सांगितलं की आत्ता तूर्त पाचवी आणि सहावी पण पुढे सरकत गेलो तशा इयत्ता वाढत गेल्या माझ्या सातवी आठवी नववी दहावी ते सेंट्रल बोर्ड आहे तर सेंट्रल बोर्डाच्या पाचवी ते दहावीमध्ये अख्ख्या भारताचा इतिहास येतो आणि अख्ख्या जगाचा पण इतिहास येतो मग मला करावा लागला तो मग नुसतं नाही आहे पुढे मीच एकीकडे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना एम ए पण केलं इतिहासात तरी तिकडे एक अर्धा मिनिट नंतर जातो आहे त्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये आणखी एक स्पेशल विषय असायचा की जो केवळ शाळा आणि सी बी एसईच्या सिलेबसमध्ये नव्हता पण तो तिथे असायचा त्याचं नाव परिस्थिती ज्ञान असं त्या तासाचं नाव असायचं की मुलांना पुस्तकी शिक्षण घेत असतानासुद्धा आपल्या भोवतीच्या परिस्थितीचं ज्ञान झालं पाहिजे हां तर परिस्थिती ज्ञान म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करंट इव्हेंटचा अभ्यास स्पर्धा परीक्षांच्या तयारीत सगळ्यात जास्ती महत्त्व त्याला आहे करंट इव्हेंटला आहे पण मी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मा माझ्यावर सोपवली ती जबाबदारी की परिस्थिती ज्ञानचा तास मुलांना वेळ लागेल मुलं वेळ काळ विसरतील देहभान विसरतील अशा पद्धतीने तो विषय घ्यायचा परिस्थिती ज्ञान पण परिस्थिती ज्ञान म्हणजे प्रचलित घडामोडींचा अभ्यास वन्स अगेन मी जबाबदारी मानून की मला वर्गात जाऊन अमुक एका घटनेवर जर तास घ्यायचा असेल तर मला तिचं किती सर्व अंगांनी अनेक जर पंच्याहत्तर सोनेरी पानं वाचलं किंवा माझ्याच्यानी जी पुस्तकं लिहिणं जमलं आहे ती बाकीची वाचलीत तर तिथे तुम्हाला लक्षात येईल असं आपलं मला नम्रतेने वाटतं ते जो तो वाचा तुमची सेन्सिटिव्हिटी त्यानुसार पण त्यामुळे मी कधी यू पी एस सी करता म्हणून वेगळा करंट इव्हेंटचा अभ्यास नाही केला पण अखंड स्वतःचं नियमित पेपर वाचणं नियतकालिक का वाचणं यथावकाश पुढे पण टी व्ही आला तेव्हा मी आय एस होतो ऑलरेडी पण प्रचलित घडामोडींचा अभ्यास आणि आपल्याला वर्गात त्या जाऊन घ्यायच्या आहेत मी तर त्यावेळी अनेकदा एखाद्या वर्गावर जर जा पहिल्यांदा जायचं असेल तर मी हे सांगून सुरुवात करायचं मुलांना की मी तुम्हाला जो कोणता विषय शिकवणार आहे ओके okay? त्या विषयाला धरून मी ज्या शंकेचं उत्तर देऊ शकणार नाही असा प्रश्न जर विचारलात तर मी तुम्हाला बक्षीस देईन असं सांगायचं बक्षीस देईन की मी जर विषय शिकवायला समोर उभा राहणार असेल तर माझा काय पाहिजे अभ्यास तर विद्यार्थ्यांचे कुठलेही प्रश्न त्यावरचे सर्व अंगांनी काही असू द्यात हां आणि मग मुलांच्यामध्ये स्पर्धा लागायची की समजा सर आता सातवाहन कालखंड शिकवणार आहेत तर मुद्दाम जाऊन शोधून काढू की काहीतरी अवघडातला अवघड की त्यांना वर्गात नाही चाललं पाहिजे सांगता अशी आमच्यामध्ये एक हेल्दी स्पर्धा चालायची की एक शिक्षक म्हणून अपेक्षा काय त्यामुळे माझा यू पी एस सी करता प्रचलित घडामोडींचा अभ्यास जीवनाच्या सर्व क्षेत्रातला जीवनाची सर्व क्षेत्र कलाशास्त्र साहित्य नृत्य नाट्य संगीत राजकारण समाजकारण अर्थकारण उद्योग व्यवसाय सगळ्या ते लागतं यू पी एस सी एम पी एस सी करता तो माझा अखंड चालू होता पुढे माझी पहिली डिग्री बी कॉम आहे पण मग ती बी कॉमची डिग्री घेताना इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला ते असतं यू पी एस सीमध्ये त्यातल्या जनरल स्टडीजमध्ये इंडियन इकॉनॉमी असते तो माझा बी कॉम करता करता आपोआपच झाला अभ्यास नंतर मी केलं एम ए हिस्ट्री मी ठरवलं हो की आता आपल्याला आता तज्ज्ञ व्हायचं आहे तयार व्हायचं आहे ते एम ए मग ते एम ए ते विद्यापीठातलं आहे मग त्या एम एच्या निमित्ताने अभ्यास आहे पुढे त्यावेळी एम फिल होता अलीकडे ते रद्द झालं आहे अगदी अलीकडे पण एम एच्या पुढची पायरी म्हणजे एम फिल तर ते मी एम फिल केलं आहे एम फिलला आधी अनेक अभ्यास पण असतो आणि त्या अभ्यासानंतर एक विषय घेऊन त्यावर रिसर्च करून पेपर लिहायचा असतो थिसिस तर मी रिसर्चला विषयच घेतला होता वेदांत ॲज फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री म्हणजे हा फार वेगळ्या प्रकारचा आहे त्याच्यावर रिसर्च करून मी लिहिलं आहे त्याला मला ए प्लस आहे पुणे विद्यापीठाचं एम फिल आणि पुढे पी एच डी करायला सुरुवात केली त्याची मला स्कॉलरशिप होती केंद्र सरकार म्हणजे जे आर एफ ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणून तर मी पी एच डीला विषय निवडला इंडियन फॉरेन पॉलिसी आणि टाईम फ्रेम एकोणीसशे सत्तेचाळीस ते बासष्ट म्हणजे नेहरू नेहरूंचा कालखंड हां पण मग इंडियन फॉरेन पॉलिसीचा जर अभ्यास खोलात जाऊन करायचा तर त्याचा अर्थ आहे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करायला पाहिजे म्हणून माझ्या पी एच डीसाठी मी केला पॉलिटिकल सायन्सचाही सा अभ्यास आणि मग आम्ही यू पी एस सी देताना दोन ऑप्शनल असायचे आम्हाला दोन असायचे आता तुम्हाला एक असतो आम्हाला दोन होते तर ते माझे दोन ऑप्शनल होते हिस्ट्री आणि पोल सायन्स पण म्हणून मी केवळ यू पी एस सीसाठी की हा आता यू पी एस सी करता हे हिस्ट्रीचं पुस्तक हे पेपर वन हे पेपर टू त्या पेपर वनचा हा सेक्शन आहे हा सेक्शन बी टाईपचा अभ्यास केलेलाच नाही आहे सतत केला तो मुळचा ज्ञानाचा शोध मार्क त्याचं बाय प्रॉडक्ट पाहिजे तेव्हा हिस्ट्री आणि मग दुसरा पोल सायन्स तो माझ्या पी एच डीच्या निमित्ताने पोल सायन्स आणि जनरल स्टडीजमध्ये करंट इव्हेंटचा असतो तो त्या परिस्थिती ज्ञानच्या निमित्ताने मी अखंड करत राहिलो त्यामुळे जी प्रत्यक्ष दिली यू पी एस सी याला काय आता त्या यू पी एस सीसाठी मी काही फार वेगळा फोकस प्रचंड अभ्यास अश्या अश्या करतो आहे अशातला नाही आहे पण मी अशी आशा करतो की मी ते का घेतला एवढा वेळ आत्ताचा तर एक तुमच्यात येणं चालू झालं किंवा ज्यांच्यात आहे त्यांच्यातलं वाढणं चालू झालं हां साधनेला असलेलं समर्पण कमिटमेंट टू परस्यूट ऑफ नॉलेज आणि मार्क हे बाय प्रॉडक्ट आहे की ओके मार्क हे बाय प्रॉडक्ट म्हणून येऊ द्यात मला विषय कळला पाहिजे यासाठी अभ्यास ज्यांनी ॲक्च्युली आपण चाणक्य मंडलमधले कोर्सेस पण चालू करतो इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग की समोर जे अभ्यासाला घेतो आहे ते मला कळलं पाहिजे मी जेव्हा एम ए इतिहास करायला सुरुवात केली तो इतिहासाचा अभ्यास करताना मला लक्षात आलं की आधुनिक भारत जर कळायचा असेल तो सिलेबसमध्ये होता एम एच्या हां मॉडर्न इंडिया आणि मग काही ऑप्शनल पेपर असायचे निवडायचं आहे त्यातनं निवडायचं आहे त्यातनं तर मीच तुम्हाला सांगतो आहे की मी ज्या काळात अभ्यास करत होतो त्यावेळची एक जागतिक महासत्ता सोव्हिएट रशिया होती आणि त्या सोव्हिएट रशियाचं तत्त्वज्ञान होतं कम्युनिझमचं साम्यवाद मार्क्सवाद सोव्हिएट रशियाच्या मार्क्सवादाचं तर नाव आहे मार्क्सिझम लेनिनिझम तर मी स्पेशल पेपर म्हणून घेतला एका सेमिस्टरला एन्टायर अख्खा पेपर सोविट रशिया पुढच्या टर्मला घेतला चायना ते हे लक्षात ठेवून की भारताचा यापुढचा स्पर्धक किंवा शत्रू चायना आहे तेव्हाही होतं स्पष्ट हे म्हणून आपला चायनाचा अभ्यास पाहिजे म्हणून चायनावर घेतला पण मला आधुनिक भारताचा अभ्यास करताना जाणवलं की आधुनिक भारत जर कळायचं असेल तर आधुनिक जग पण कळलं पाहिजे आधुनिक भारत जगापासून वेगळं काढून भारत नाही कळ किंवा जर कळायला गेलो आपण तर ते आकलन अंडरस्टँडिंग कमी राहणार खोरटलेलं राहणार की मला सगळा आधुनिक भारत आणि मग तो स्वातंत्र्य लढा समाज सुधारणा चळवळ ब्रिटिशांचं राज्य करत करत स्वातंत्र्य पण स्वातंत्र्यानंतरची सर्व वाटचाल तर ती सर्व कळायला मला कळावं लागणार आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं नाव अलिप्ततावादी चळवळ पण मग ती अलिप्ततावादी चळवळ ही शीतयुद्धाच्या संदर्भात आहे कोल्ड वॉर मग कोल्ड वॉर म्हणजे काय ते कळल्याशिवाय कुठे मला कळता भारताचं परराष्ट्र धोरण कळता येणार आहे म्हणून मी आधुनिक जगाचाही अभ्यास चालू केला आणि तो करताना मला जाणवलं की जर आधुनिक जग अगदी आत्ताचं तेव्हाही आणि आता ते आजच्या तारखेला आत्ताचं सुद्धा तर आपल्याला दोन विषय सखोल कळलेच पाहिजेत एक म्हणजे इकॉनॉमी कळली पाहिजे अर्थव्यवस्था कळलीच पाहिजे अर्थव्यवस्था जर कळली नाही तर आपलं परिस्थितीचं आकलन खुरटलेलं राहणार कमी राहणार हां म्हणून मी एम ए इकॉनॉमिक्स पण केलं पॅरल पॅरल एम ए हिस्ट्री चालू असताना एम ए इकॉनॉमिक्स पण केलं ते डिग्री करता नाही आहे डिग्री करता अभ्यास नाही आहे उलटं आहे अनायसे अभ्यास करतोच आहे तर त्या अभ्यासामध्ये एक बाय प्रॉडक्ट म्हणून डिग्री मिळून गेली तर आपण करून टाकू मग एका बाजूला एम ए इकॉनॉमिक्स दुसऱ्या बाजूला आधुनिक जग कळायचं तर विज्ञान तंत्रज्ञान कळलंच पाहिजे तेव्हाही आणि आजही कळलंच पाहिजे तर मला तर आधी मुळात मला सायन्स हे विषय आवडायचेच त्यातले मेडिकल किंवा इंजिनिअरिंग दोन्हीच्या दृष्टीने म्हणायचे झाले तर माझं म्हणणं आहे की मी जर ठरवलं असतं माझा मूळचा निर्णय जो अस्वस्थ दशकाची डायरीत आहे की मूळ व्हायचं होतं डॉक्टर डॉक्टर व्हायला बायोलॉजी उत्तम पाहिजे तर मला तेव्हासुद्धा बायोलॉजी आवडायचा मी आपण बायोलॉजीचं भरपूर वाचायचो बायोलॉजीमध्ये माझा जीव रमायचा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की मी ठरवलं असतं तर मी डॉक्टर होऊ शकलो असतो इतकंच काय गणितसुद्धा मला आवडायचं तेव्हाही आणि आजही मनापासून मी गणितात रमायचो गणिताच्या कन्सेप्ट विशेषतः आणि त्याचं मानवी जीवनाला असलेलं ॲप्लिकेशन तेव्हा मी मनात आणलं असतं तर मी इंजिनियर पण होऊ शकलो असतो विशेषतः आता म्हणायला काय जात आहे पण जे अस्वस्थ दशकाची डायरीत तुम्ही वाचला असेल की मला देशाचा कार्यकर्ता होण्याचा किडा चावला करियर काय भारतमातेची सेवा आणि एकदा ते वयाच्या सोळाव्या वर्षी करिअर ठरल्यावर ती मातेची सेवा करणारा कार्यकर्ता जास्ती समृद्ध झाला पाहिजे जास्ती केपेबल झाला पाहिजेल त्याचा अभ्यास पण जबरदस्त पाहिजेल आणि तो समाजाच्या प्रश्नावर कृतिशील पण पाहिजेल असं सगळं लक्षात घेऊन मी स्वतःला घडवत गेलो अभ्यास हा त्याचा भाग आहे की कार्यकर्त्याचा अभ्यासही पाहिजे आणि देशाच्या सर्व अंगांच्या सर्व जीवनाच्या सर्व क्षेत्रांचा अभ्यास पाहिजे म्हणून करत गेलो खरं म्हणजे अकरा वर्ष एक कार्यकर्ता म्हणून जे करत गेलो युवक संघटना ग्रामीण विकास शिकवणे त्या शिकवण्यात मुख्य इतिहास आणि परिस्थिती ज्ञान ते करताना माझ्या स्वतःच्या एकामागून एक डिग्र्या मिळवत राहणे त्यात हिस्ट्री पोलसायन्सचा अभ्यास देशभरचे प्रवास आंदोलनांच्या मधला सहभाग केलेलं लेखन त्याचंच पुढे हे पुस्तक आहे अस्वस्थ दशकाची डायरी हां या सगळ्या अनुभवांनीच मला आय एस होण्याची दृष्टी दिली आय एस होण्याची दृष्टी दिली की मला देशभरच्या प्रवासामध्ये लक्षात येत गेलं प्रशासनाची भूमिका किती महत्त्वाची आहे आणि खरंच देशाचं हित समोर ठेवून ज्याला प्रशासनात जायचं आहे असा खूप मोठं काम करू शकतो मला त्याचवेळी कळलेली शब्दरचना होती ती या भाषेत आहे आजही मी सांगत असतो की मला हे कळलं की हृदयामधली आग कार्यकर्त्याची की मला देशाचा कार्यकर्ता व्हायचा आहे भारतमातेची सेवा करायची आहे हा? हां पण हातातले अधिकार जर आय ए एसचे आले तर आपल्याला काम जास्ती करता येईल जी भारतमातेची सेवा आहे म्हणजे लोकांची ती जास्ती करता येईल आणि देशभरच्या मला मध्ये ते जाणवलं वेगळं कधीतरी ते सांगेन पण त्यातून ठरलं की आता मग ही यू पी एस सीची परीक्षा देऊ तेव्हा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी काय शहाऐंशीसुद्धा आईन मी परीक्षेपूर्वीसुद्धा हे प्रवास करत होतो आणि जाऊन पेपर दिले आणि आय एस झाल्यानंतरसुद्धा एक केला तो अस्वस्थ दशकाच्या डायरीच्या तिथपर्यंत पोचला असाल तर लक्षात येईल तो म्हणजे नद्यांचे तीर रक्तपाताच्या दिशेने असं ज्या चॅप्टरचं चे नाव आहे म्हणजे त्यावेळी गाजलेला शहाबानो केस म्हणजे सगळा इस्लामिक लॉ आणि त्यावेळेचं प्रकरण म्हणजे ती शहाबानो या इंदोरच्या व्यक्ती आणि राम जन्मभूमीचा मुद्दा तेव्हा चालू झाला होता मी प्रत्यक्ष आय एस जॉईन होण्यापूर्वी आय ए एस निवडलो पण अजून मसुरीला जॉईन व्हायचं होतं अशा मधल्या काळातसुद्धा तो अभ्यास केला आहे आणि लेखन केलं आहे तेव्हा मी तर म्हणणार आहे की देशाप्रति समर्पण जे स्वतःला घडवायचं ते उत्तुंग घडवायचं आहे तेजस्वी घडवायचं आहे ते केपेबल घडवायचं आहे पण ते नुसत्या वैयक्तिक स्वार्थाकरता नाही आहे की आपल्या हातून लोकांची सेवा म्हणजेच देशाची सेवा उत्तम घडावी यासाठीचं समृद्ध व्यक्तिमत्व आणि अभ्यास पण तितकाच जबरदस्त या अर्थाने मी म्हणालो की एक तर यू पी एस सीची तयारी करायची असेल तर माझ्या नादाला लागू नका लागलात तर फुल्ली नादाला लागा ते, ते माझ्या नादाला लागण्याची व्याख्या मग की स्वच्छ आणि कार्यक्षम असा एक उत्तम अधिकारी होणे